मराठा विद्या प्रसारक समाज नागपुर, महाराजा ऑफ नागपुर व ताज राज हीरा अखाड़ा के संयुक्त विद्यमान से जयपुर में हुए ऑल इंडिया नेशनल ट्रेडिशन लाठी स्पोर्ट चैंपियनशिप में मेडल हासिल किए खिलाड़ियों को सम्मानित किया गया है। ताज राज हीरा अखाड़ा के खिलाड़ियों द्वारा शिवकालीन स्पर्धा में गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्ज मेडल जीत कर नागपुर के साथ साथ महाराष्ट्र का नाम रोशन करने वाले खिलाड़ियों का सम्मान पत्र देकर सत्कार किया गया। ताज राज हीरा अखाड़े की परंपरा को इन खिलाड़ियों ने बरकरार रखा है, ऐसा छत्रपति राजे मुदोजी भोसले द्वारा कहा गया। जे पुढं नेत आहे, मला वाटतं त्या मुलांचे भरपूर पालक बी या आखाड्यामध्ये यापूर्वी शिकलेले आहेत आणि म्हणूनच दोन पिढी घडवणारा हा आखाडा आणि या आखाड्याने एक मोठी कामगिरी ही केलेली आहे आणि आपण सगळे आज साक्षीदार म्हणून आम्ही त्या ठिकाणी तर नव्हतो ते बघायला, पण या मुलांचा आज आम्ही सत्कार करण्यासाठी आज आम्ही सगळे इथं उपस्थित झालो। आज आम्ही यांना जो आम्ही मान सन्मान इथं त्यांनी सत्कार आम्ही जो करणार आहे, मला वाटतं त्यांच्या येणाऱ्या भविष्यासाठी हा फार महत्त्वपूर्ण आहे। ही एक त्यांनी केलेल्या कामगिरीची या नागपुरामध्ये छत्रपती राजे मुदोजी भोसले कांग्रेस के गिरीश पांडव सकरदरा थाने के पुलिस अधिकारी मुख्य रूप से उपस्थित थे।